Namo namaha. Mitranno, आपल्या परीक्षेत गद्य आणि पद्य विभागात दोघे विभागांमध्ये उतारायचं किंवा तो भाषेचं भाषांतर करणे माध्यम भाषेच्या विकत स्वभाषेत भाषांतर करा असा एक प्रश्न असतो. गद्य विभागात चार गुणांसाठी एक उतारा भाषांतराला येतो आणि या भाषांतराच्या उतारासाठी ठराविक पाठ बोर्डाने नेमून दिलेले आहे. त्यातला सप्तमा पाठाचा असतो नाट्यस्तबक आणि त्यानंतर एक पाठ की जो यावरची 25% वगळण्यात आलेला आहे तो म्हणजे दशमा पाठ नदी सुप्त. या दोन पाठांच्या उतारांवर आपल्याला मराठीत भाषांतर लिहायचे. या प्रश्नामध्ये या पाठातले इतर कुठलाही भाग विचारला जाणार नाही. व्याकरण असो एका वाक्यात उत्तर द्यावं वगैरे काहीच विचारलं जाणार नाही. फक्त मराठी भाषांतर आणि माध्यम भाषेच्या उत्तराचं लक्षात घ्या. त्या उतारावर एक प्रश्न दिला जाईल की ज्या प्रश्नात त्या उतारायचा सारांश एखादी व्यक्तिरेखा असेल त्या व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य किंवा त्या उतारायचा सारांश ज्यावर आधारित आहे असा एक प्रश्न आहे. दोन गुणांसाठी या प्रश्नामध्ये आपल्याला त्याची मराठीत उत्तरं लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आजच्या तासिकेसाठी स्वागत. शुभप्रभातम. आपण आता सातव्या पाठातला संस्कृत नाट्य स्तबक या पाठातला पहिला उतारा प्रथमम पुष्पम याला आपण आता सुरुवात करणार आहोत. हा उतारा महाकवी कालिदास यांच्या अभिज्ञान अभिज्ञान शाकुंतला या पाठातला हा एक उतारा आहे. मित्रांनो, महाकवी कालिदासांविषयी तुम्हाला भरपूर काही माहिती आहे. महाकवी कालिदास हे संस्कृतातलं एक विशिष्ट असं नाव आहे की ज्या कालिदासांसाठी लक्षात घ्या पाश्चात्य साहित्यिक आणि पाश्चात्य तत्त्वज्ञाने कालिदासांचं साहित्य वाचता यावं म्हणून संस्कृत शिकले. नवरसांनी परिपूर्ण असं कालिदासांचं साहित्य. शृंगार विरकर्ण अद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्र शांतश्च कव्ये काव्ये नवरसामध्ये या नवरथांनी भरलेलं कालिदासांचं साहित्य
शेक्सपियर आणि कालिदास यांची तुलना केली जाते, कारण शेक्सपियरचं साहित्य भरपूर आहे. आंग्ल साहित्य प्रकारात शेक्सपियर हे प्रसिद्ध नाव आहे, जगप्रसिद्ध नाव आहे असं म्हणूया. तसंच संस्कृत साहित्यात कालिदास हे जगप्रसिद्ध नाव आहे. या दोघांच्या साहित्याची ज्यावेळी तुलना केली त्यावेळी असं निदर्शनात येतं की शेक्सपियरच्या साहित्यामध्ये करुण रस आहे, दुःख भरलेलं आहे, निराशा आहे, ट्रॅजेडी ज्याला म्हणतो आपण, अशी त्याची शोकांतिका त्याने नाटकात चितारलेल्या आहे. पण कालिदासांच्या साहित्यामध्ये सर्व प्रकारचे रस आहे. कालिदासांनी जी महाकाव्य लिहिली त्यात रघुवंश, कुमार संभव, त्यानंतर मेघदूत हे खंडकाव्य त्यांनी लिहिले. नाटकांमध्ये सगळ्यात गाजलेलं त्यांचं नाटक अभिज्ञान शाकुंतलम असं म्हटलं जातं. काव्येशु नाटके रम्या तत्रापिच शकुंतला, काव्यामध्ये नाटक रम्य काव्यापेक्षा त्यामध्ये शाकुंतल नाटक सर्वाधिक रम्य. तत्र चतुर्थोंका तत्र श्लोकचतुष्टय त्यातला चौथा अंक सर्वाधिक रम्य आणि त्यातले चार श्लोक की जे श्लोक शकुंतला ज्यावेळी सासरी जाते त्यावेळी तिने प्रेमाने वाढवलेल्या वृक्षवेलींना वेलींवरच्या फुलांशी बोलताना ती जे उद्गार करते जे एक भावनिक बंध तिचे त्या वेलींवरच्या फुलांची आहेत, त्या वेलींची आहेत, त्या अर्थाचे चार श्लोक हे सर्वाधिक मनाला भावून जाणारे, मनाचा ठाव घेणारे असेल. अशा या अभिज्ञान शाकुंतला या नाटकातला हा एक उतार आहे. दुष्यंत राजा एकदा शिकारीसाठी निघतो, त्यावेळी त्या अरण्यामध्ये कण्व ऋषींचा आश्रमाचा परिसर असतो. ऋषींचा आश्रमाचा परिसर असल्यामुळे तेथील दोन साधक त्याला सांगतात की हा आश्रमाचा परिसर आहे, या ठिकाणी शिकार करणं योग्य नाही. आणि मग आश्रमात येण्याचं आमंत्रण त्याला देतात. लक्षात घ्या, चक्रवर्ती राजा, चक्रवर्ती संकल्पना संपूर्ण पृथ्वीचा राजा या अर्थाने होती. असा हा दुष्यंत राजा ज्यावेळी आश्रमामध्ये गुरूंना भेटायला जातो त्यावेळी किती साधेपणाने जातो, जाण्याची कशी तयारी करतो आश्रमापर्यंत, आणि आश्रमातल्या तपस्वी लोकांची किती काळजी त्याला आहे हे या उतारामध्ये आपल्याला दिसणार. बघा, रंगमंचाचं हे दृश्य असल्यामुळे कंसात जे सूचना आहेत किंवा वाक्य आहेत त्यांना देखील भाषांतरात अत्यंत महत्त्व असतं. कंसात बघा, ततः प्रविशति वैखानच अन्य कापत होते. रंगभूमीवर नाटक चालू आहे, रंगमंचावर प्रविशति प्रवेश करतात, अरण्याचं दृश्य आहे, त्या ठिकाणी राजा त्याचा रथ हे सगळं दिसतंय. त्याच वेळी वैखानस आणि अन्य तापसव इतर दोन तपस्वी त्या ठिकाणी प्रवेश करतात. वैखानस आता वैखानस म्हणतोय राजानं अवरुद्ध राजाला अडवून, बघा चित्रातही दाखवलंय दोन्ही हातांनी त्याने राजाला अडवलंय, कारण राजाच्या हातात धनुष्यबाण आहे, राजा शिकारीच्या तयारीत आहे, म्हणून राजाला आधीच तो अडवतो. राजान आश्रम मृगोज, मी आधीच सांगितलं की संधी वगैरे यांना काही महत्त्व नाही आहे, तरी पण आपल्या माहितीसाठी आश्रम मृग आया
हा आश्रमातला मृग म्हणजे हरिण हे आश्रमातलं हरिण आहे बघा चित्रात एक हरिण दिसतंय आणि राजाने त्याच्यावर बाण रचलेला आहे म्हणून तो म्हणतो राजा आश्रम मृगोया राजा हे आश्रमातलं हरिण आहे न अंतव्य न अंतव्य याला मारणे योग्य नाही याला मारू नको मारू नको आचो प्रतिसंवाद सहाय्यक तुझ धनुष्य आणि बाण मागे घे शस्त्र खाली ठेव रात्र्याम शस्त्रम आर्त त्राणाय भवती एक उपदेश करतो तो सूचना करतो की राजा आपलं शस्त्र मागे घे कारण राज्ञाम शस्त्रम आर्त त्राणाय भवती राजाचं शस्त्र हे दुःखितांचं रक्षण करण्यासाठी आर्त म्हणजे दुःखी व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी राजाचं शस्त्र असतं न तो अनागती प्रहरतो निरपराधांना मारण्यासाठी राजाचं शस्त्र नसतं लक्षात घ्या क्षत्रिय या शब्दाची व्याख्या अशी आहे शब्दात्रायते इति क्षत्रिय त्यालाच खरं क्षत्रिय म्हणावं तोच खरा बलवान आहे की तो दीन दुबळ्याचं दुःखातून संरक्षण करतो दुःखापासून संरक्षण करणारा जो त्यालाच क्षत्रिय म्हणतात आणि राजा नृप नृप शब्दाचाही अर्थ आहे नृम पालयती उपपद तत्पुरुष सगळ्यांचं पालन पोषण तो करतो माणसांचं पालन पोषण करणारा तो त्याला राजा म्हणतात म्हणून राजाने आपल्या प्रजेची प्रजेत असलेली प्राणी संपदा हे देखील त्याची नागरिकच आहे प्रजेतच राहणार आहेत म्हणून सगळ्यांचं संरक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे निरपराध व्यक्तीला मारणं यात पराक्रम नाही आहे शौर्य नाही आहे म्हणून तो म्हणतो की राजा राज्ञाम शत्रम आर्त त्राणाय भवती न तू अनागती प्रहरतो राजाचं शस्त्र निरपराधांना मारण्यासाठी नाही आहे आपलं शस्त्र मागे घे दुष्यंत प्रतिसंहृत यश सहाय्यक तो राजा आहे तो दरडावून विचारू शकला असता की तुला काय करायचंय मी राजा आहे मला आज्ञा देणारा तू कोण मला सल्ला देणारा तू कोण वगैरे तो बोलू शकला असता कारण त्याचा अधिकार मोठा होता पण लक्षात घ्या राजा लगेच आपलं शस्त्र मागे घेतो यथोक्तम करतो राजा म्हणतो प्रतिसंहृतम यश सहाय्यक ठीक आहे हे माझं शस्त्र मी मागे घेतोय खाली ठेवतोय लक्षात घ्या नम्रता विनायक हा पहिला गुण राजाचा या ठिकाणी येतो अधिकाराचा बडेदाव किंवा अधिकारांची गुरुमी त्या राजाजवळ नाही आहे लगेच तो ती मान्य करतो बोलणारा एक साधा तपस्वी आहे पण तो नागरिक आहे आपल्या राज्याचा प्रत्येक नागरिक हा राजासाठी पूज्य असला पाहिजे हेच राजाचं तत्व राजा पाळतो म्हणून तो म्हणतो ठीक आहे हे माझे शस्त्र मी मागे घेतो त्यावेळी पुढे बैठानच म्हणतो राजा समिता हरणाय प्रस्थिता वय आम्ही समिधा मुलं भाषांतर करतानाही समिधा शब्द लिहितात पण मूळ शब्द आहे समिधा समिधा याचा अर्थ असा की यज्ञ करण्यासाठी पवित्र वृक्षांच्या ज्या काढ्या लागतात यज्ञात टाकण्यासाठी त्यांना समिधा असं म्हणतात वैखानक म्हणतोय की वयम समिधा अरणाय प्रस्थिता आम्ही समिधा आणण्यासाठी निघालेलो आहोत
एशकलो कणमस्य कुलपते अनुमालिनी तीरमाश्रमो दृश्यते। माहिती देत आहेत ते की राजा समोर आदो दिसतोय हा कुलपती कणव ऋषींचा अनुमालिनी नदी तीर अनुमालिनी नदीच्या तीरावर असलेला आचार्य कुलपती कुलपतीचा अर्थ माहिती आहे सगळ्या विद्यालयपीठांचा तो सगळ्या महाविद्यालयांचा तो प्रमुख असतो विद्यापीठाचा तो प्रमुख त्याला आपण कुलपती म्हणतो। ही तर संज्ञा इथे वापरली आहे ही तर पदवी ही तर उपाधी आहे कण्व ऋषींची म्हणजे कण्व ऋषींच्या हाताखाली हजारो शिष्य आणि त्यांना शिकवणारे शिक्षक आणि त्यांचे प्रमुख कण्व म्हणून कुलपती कण्वांचा अनुमालिनी नदी तीरा आश्रम दृश्यते। अनुमालिनी नदीच्या तीरावर असलेला कण्व ऋषींचा हा आश्रम दिसत आहे। प्रविश्य आपण यावे प्रवेश करावा प्रवेश करून आपले बंधावे प्रतिगृह्यता आतिथेय सत्कार आपण आश्रमात प्रवेश करून आमचं आदरातिथ्य आमच्याकडून होणारा सत्कार स्वागत समारोह याचा आपण स्वीकार करा। थोडक्यात आपण आश्रमात यावे आणि आमचे आतिथ्य स्वीकारावे। लक्षात घ्या या प्रत्येक वाक्याचा अर्थ तुम्हाला भाषांतर करताना लिहायचा आहे म्हणून हा पाठ आठवल्यावर प्रत्येक वाक्य आणि त्यांचं भाषांतर चटकन लिहून टाका। एकदा हे आपण विसरलो की मग ते होत नाही आणि निश्चित लक्षात घ्या की फक्त संस्कृत नाट्य सबक या एकाच पाठातले उतारे आपल्याला येणार आहे म्हणून तीन उतारे जे आहेत या पाठातले त्यातला एक उतारा निश्चितपणे भाषांतरासाठी येणार आहे। फक्त या पाठाचा अभ्यास करून चार गुणांचा उतारा आणि दोन गुणांचं माध्यम भाषा या असे सहा गुण तुम्हाला मिळणार आहे म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मी पुन्हा पुन्हा याचं भाषांतर करतोय ते लक्षात घ्या। पुढे दुष्यंत म्हणतो तपोवन निवासीना उपरोधो मागो वैखानसाने आमंत्रण दिलं आता आश्रमात जाण्याची तयारी राजा कशी करतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे। राजाची स्वभाव वैशिष्ट्य यातून आपल्याला दिसणार आहे। राजा आता हे वाक्य आपल्या सारथ्याशी बोलतोय रथ हकलणारा तो सारथी सुत त्याच्याशी राजा बोलताना म्हणतो की अरे तपोवन निवासींना तपोवनात राहणाऱ्यांना उपरोध मागो त्यांना अडचण होता कामा नये त्यांच्या शांत वातावरणात अडथळा येता कामा नये अत्रैव रथम स्थापय म्हणून तू याच ठिकाणी हा रथ थांबव यावत अवतरामी यावत अवतरामी अवतृ म्हणजे खाली उतरणे आपण म्हणतो परमेश्वराने अवतार घेतला अवतार शब्दाचा अर्थ होतो की जो वर होता कुठेतरी बसलेला तो खाली आला पृथ्वीवर आला तसं राजा म्हणतो की तू रथ थांबव मी याच ठिकाणी रथातून खाली उतरतो। हा रथ आश्रमाच्या परिसरात नेणं योग्य नाही कारण त्यामुळे त्यांचं जे पवित्र जीवन आहे त्या जीवनाला अडथळे येऊ शकतात रथाचा खडखडाट त्याला लागणारा रस्ता या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं दैनंदिन जीवन थोडं विस्कळीत होऊ शकतं एवढा दूरचा विचार राजा करतो आणि अत्यंत नम्रपणे राजा खाली होतात। तुमच्या डोळ्याकडे दृश्य आला एखादा मंत्री कार्यक्रमाला येतो
त्यावेळे त्याची गाडी थेट त्या स्टेजपर्यंत आली. अंडा आले तरी ते आणतात आणि मग तिथून राजा खाली होता, तो मंत्री खाली होता तो. पण राजा या ठिकाणी अत्यंत नम्रपणे सारथ्याला म्हणतोय की तपोवनात राहणाऱ्यांना अडथळा होता कामा नये, तो आपला रथ याच ठिकाणी थांबव. सूत बदते. आता सारथी म्हणतोय धृता प्रग्रहा. प्रग्रह म्हणजे लगाम, घोड्याचे लगाम मी खेचलेले. घोड्यांची गती थांबली म्हणजे रथ थांबलेला. अवतर तू आयुष्यमान. आपण खाली उतरावं, हा मी रथ थांबवलेला आहे. दुष्यंत अवतीर्य. अवतीर्य खाली उतरून ले बंधव्य. लक्षात घ्या, आता राजा म्हटलाय की तो त्याच्या डौलानेच बाहेर पडणार आहे. डोक्यावर मोठा राजमुकुट, गळ्यात अलंकार, हातात दागिने, उच्च प्रतीची वस्त्र. त्या काळाच्या प्रत्येक राजाचं जर आपण बघितलं तर सगळा सोन्याने मढवलेला असा तो राजा असायचा. पण आता या ठिकाणी गुरूंच्या दर्शनाला जायचंय. परमेश्वराच्या, गुरूंच्या, आदरणीय व्यक्तींच्या दर्शनाला जाताना, त्यांना भेटायला जाताना अत्यंत नम्रपणे गेलं पाहिजे. आपल्या विद्वत्तेचा, आपल्या सत्तेचा, आपल्या संपत्तीचा अहंकार त्यांना दाखवू नये, कारण ते आदरणीय आहे. त्यांनी जे आपल्याला दिलं त्यामुळेच आपल्याला हे सगळं वैभव प्राप्त झालेलं आहे. म्हणून पहिला नियम वडीलधाऱ्यांसमोर नम्रपणे जाणं, देवाच्या किंवा गुरूंच्या दर्शनाला साध्या वेशात जाणं, अंगावर आपल्या संपत्तीचा विनाकारण डामडौल न करता प्रदर्शन आपल्या सत्तेचं, संपत्तीचं न मांडता अत्यंत नम्रपणे त्यांच्या दर्शनाला जायचं असतं, हे भारताच्या चक्रवर्ती राजाला माहिती होतं. आणि म्हणून तो पुढे म्हणतो, सुत विनित वेषेण प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम. नाम याचा अर्थ या ठिकाणी खरोखर, खरोखरच तपोवनामध्ये विनित वेषेण, साध्या वेशात, नम्र वेशात प्रवेश केला पाहिजे. इदम ताबत गृह्यता. म्हणून हे सगळं घे असं म्हणून राजा आपल्या अंगावरचे सगळे दागिने, आपल्या हातातले शस्त्र त्या सारथ्याकडे ठेवायला देतो. इति सुतस्याभरणाने धनुष्योपनीय. सुताला आभरणाने, आपल्या अंगावरचे दागिने, धनुष्य उपनय, धनुष्य बाण, त्यानंतर अंगावरचे दागिने सारख्या जवळ देऊन पुढे मग राजा म्हणतो, सुत यावत आश्रम वासिना दृष्ट्वाहम अपावर्ते. आश्रम वासिना दृष्ट्वा अपावर्ते तावत दार्द्र पृष्ठा क्रियताम वाजिन. या ठिकाणी बघा राजाची मृतदया. आपल्या सेवेसाठी जे सेवक असतात, मग ते मनुष्य असत किंवा पशु असो, त्यांची देखील काळजी घेतली गेली पाहिजे, त्यांची देखील वेदना जाणली गेली पाहिजे. हे खऱ्या राजाचं, खऱ्या अधिकाऱ्याचं हे कर्तव्य असत. फक्त मी तुला पगार देतो, तू तुझं मन मारून इथे राबलंच पाहिजे, हा भाव अत्यंत चुकीचा असतो. राजा आपल्या सुताला ज्याप्रमाणे आपले दागिने आणि राजवस्त्र शस्त्र देतो, त्याप्रमाणे
पुढचे काळजे आता रथाला जोडलेल्या घोड्यांचे राजाला आहे. म्हणून राजा म्हणतो, यावर आश्रम वासेना दृष्टवा. जोपर्यंत आश्रमातल्या लोकांना भेटून आमापावर मी परत येत नाही, त्यावर आर्द्र पृष्ठा क्रियता पाहिजे. तोपर्यंत ह्या घोड्यांना तू तादतवाना कर, त्यांच्या पाठीवर पाणी शिंपून त्यांना पाणी पाजून त्यांना थोडा आराम देऊन त्यांचा श्रम पर्याय या पद्धतीने तू कर. थोडक्यात घोड्यांची देखील काळजी घे. आतापर्यंत रथ त्यांनी ओढत आणलाय आणि आता थोडी शांततेची वेळ आहे. मी परत येईपर्यंत भरपूर वेळ आहे, तेवढ्या वेळात त्यांना देखील आराम दे, त्यांना देखील ताजे दवाने कर. सुत तथा, तथा म्हणजे ठीक आहे, आपल्या आज्ञेप्रमाणे करतो इति निष्क्रांत असे म्हणून निघून जातो. आता रंगभूमीवरचा अवतार आहे, त्याच्यामुळे एवढे संवाद झाल्या ते पात्र रंगभूमीवरून निघून जातात. मित्रांनो, छोटासा अवतार आहे, एकदा फक्त पूर्ण अवताराचं मराठीत भाषांतर करतो, त्यावरून पुन्हा तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी वैखानस आणि इतर तपस्वी प्रवेश करतात. वैखानस राजाला अडव, हे राजन, हे आश्रमातील हरिण आहे, याला मारू नकोस, मारू नको, आपले शस्त्र मागे घे. राजाचे शस्त्र दुःखितांचे दुःख दूर करण्यासाठी असते, निरपराधांना मारण्यासाठी नव्हे. दुष्यंत म्हणतो, हे माझे शस्त्र मागे घेतो, म्हटल्याप्रमाणे कृती करतो. पुढे वैकानस म्हणतो, हे राजन, आम्ही समेधा आणण्यासाठी, समेधा गोळा करण्यासाठी निघालेलो आहोत. हा अनुमालिनी नदी तीरावर असलेला कुलपती कण्व ऋषींचा आश्रम आहे, आपण या आश्रमात यावे आणि आमचे आतिथ्य स्वीकारावे. दुष्यंत म्हणतो, सुताशी बोलतोय तो, हे सुता, तपोवनात राहणाऱ्या तपस्व्यांना कुठलाही अडथळा होता कामा नये, म्हणून तू याच ठिकाणी रथ थांबव, मी रथातून खाली उतरतो. सुत म्हणतो, हे घोड्याचे लगाम खेचलेले आहेत, आपण रथातून खाली उतरावे. दुष्यंत खाली उतरून, हे सुता, तपोवनास खरोखरच नम्र वेशात, साध्या वेशातच प्रवेश करावा, म्हणून हे घे असे म्हणून आपले अलंकार आणि शस्त्र सुताकडे देतो. हे सुता, जोपर्यंत आश्रमातल्या ऋषींना भेटून मी परत येत नाही, तोपर्यंत तू घोड्यांच्या पाठीवर पाणी शिंपून त्यांना ताजे दवाने कर. सुता म्हणतो, ठीक आहे असे म्हणून निघून जा. मित्रांनो, या पाठाचं भाषांतर तुम्हाला लिहायचं परीक्षेत, म्हणून प्रत्येक ओळ लिहून त्याचा मराठीत अर्थ लिहा आणि वाचन वारंवार वाचन करून हा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. पाठ करा असं मी म्हणणार नाही, वाक्य वाचून अर्थ लक्षात आलाच पाहिजे, हीच खरी पद्धत आहे. आपण तोंडी पाठ करून ठेवतो भाषणासारखं, तसं चुकीचं आहे. त्यानंतर माध्यम भाषेच्या उत्तरत दुष्यंतस्य गाणे स्वभाव वैशिष्ट्य आणि ज्ञायंते. दुष्यंत राजाचे स्वभाव वैशिष्ट्य, दुष्यंत राजा अत्यंत पराक्रमी होता,
शिकारीला एकटा निघालाय. पण ऋषींनी अडवल्यावर त्याने शिकार करण्याचा विचार सोडून दिला. ही त्याची नम्रता आहे. आश्रमात जाताना नम्रपणे जाणं म्हणजे वडीलधाऱ्यांविषयी त्याच्या मनात आदर आहे. कुठल्या परिस्थितीत कसं वागावं हे त्याला कळतं. आपल्या सत्तेचा संपत्तीचा गर्व त्याच्याजवळ नाही आहे. तो खऱ्या अर्थाने प्रजेचं पालन करणारा, प्रजेचा पिता, प्रजेचा संरक्षक आहे. आश्रमात जाताना राजा घोड्यांना देखील पाणी मारून ताजे तवाने कर असे सांगतो. यावर त्याच्या मनात असलेली भूतदया, आपल्या सगळ्या सेवकांची काळजी घेण्याची वृत्ती आपल्याला दिसते. अशा प्रकारे असे मुद्दे घेऊन 4 ते 5 ओळींमध्ये या उत्तराचं, या प्रश्नाचं उत्तर आपण तयार करून ठेवा. उतारा वाचताना राजाचे गुण लक्षात येते, ते तुम्हाला व्यवस्थितपणे मांडायला पाहिजे. ठीक आहे, आपण याच ठिकाणी थांबूया.